कोल्हापूर मध्ये आज कर्जमाफीतील जाचकटी रद्द कराव्या आणि सरसकट कर्जमाफीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फसवी कर्जमाफी केली असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तर मोर्चा शेतकऱ्यांसाठी होता, पर्सनल वॉर नव्हतं असं भाजपचे जिल्हा प्रमुख समरजित सिंग घाटगे यांनी स्पष्ट केलंय. घाईघाईने त्याने कर्जमाफी घोषित केली. कर्जमाफी विषयामध्ये सुद्धा वारंवार प्रामुख्याने उद्धवजी मला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे, त्याला चिंतामुक्त करायचं म्हणत होते आणि प्रत्यक्षामध्ये घाईघाईने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नुकसान भरपाईकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, नुकसान भरपाईकडून लक्ष बाजूला काढण्यासाठी घाईघाईत कर्जमाफी केली. ती कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे. ज्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, हे पीक कर्ज माफ करतायत, मध्यम मुदतीचं कर्ज माफ करत नाही आहेत. मी आपल्या प्रेसला विनंती करतो की हे आंदोलन समरजी घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ करू नका. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. हसन मुश्रीफ आणि ह्या विषयावर मला काहीच बोलायचं नाही आहे. ते त्यांच्या बाजूने जे काही बोलायचं बोलू दे. हा आंदोलन समरजी घाटगेपासून हसन मुश्रीफ करू नका. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि येत्या काळामध्ये आपण सरकारला या जाचक अटी हटवण्यासाठी आपण हे आंदोलन करतोय. तर हे पर्सनल वॉर नाही आहे.